हेलो फ्रेंड्स, आज अपन बघणार आहे 4.2 बेबी पँगोलिन्स नाईट आउट। भाऊ काटदरे इज अ नेचर लवर अँड अॅन एमिनंट ॲक्टिव्हिस्ट। भाऊ काटदरे हे एक निसर्गप्रेमी आणि एक अत्यंत उच्च दर्जाचे असे कार्यकर्ते आहेत। ही हॅज वोन द मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर द सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड द कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस एंडेंजर्ड स्पीसीज। प्राण्यांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्यांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी त्यांनी केलेले प्रयत्नांसाठी त्यांना अनेक अवॉर्ड आणि सन्मान मिळालेले आहेत। सिन्स 1992 ही हॅज स्ट्रीवन थ्रू अ सह्याद्री निसर्गमित्र ऑर्गनायझेशन चिपळून टू मेक द कॉन्सेप्ट ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड अ रियालिटी। 1992 पासून ते सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेच्या माध्यमातून चिपळून येथे उपजीविकेतून निसर्ग संवर्धन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत। कम बेबी वेक अप, वी विल गो अँट ईटिंग टुडे। उठ बाळा, चल आज आपण मुंग्या खायला जाणार आहोत। ममा पँगोलिन गेव अ जंटल लव्हिंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी विथ हर लाँग टॅपरिंग माउथ। आणि अशा प्रकारे आई म्हणजे आई आणि बाळ असे पँगोलिनची जोडी आहे, तर त्यातली ममा पँगोलिन जी आहे ती तिच्या निमुळत्या अशा तोंडाने अगदी सौम्यपणे त्या बाळाला थोडंसं पुश करते आणि त्याला उठ आणि चल असं म्हणते। बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डेज स्लीप। दिवसभर झोपून सुद्धा हे बाळ आता थोडंसं पेंगतच आहे। मदर ट्राय टू परस्यूड हिम, यू कीप आस्किंग मी टू टेक यू आउट, यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाइम, नाव गेट अप गेट रेडी। आई त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणून की तू सतत म्हणत असतो आपण बाहेर कुठेतरी जाऊयात, आणि दूध पिऊन तू थकलेला आहेस म्हणून आता तू उठ आणि आता चल तयार हो। नो वॉन्ट सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लाँग टेल लेझिली, आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे। तर बेबी पँगोलिन नको असं म्हणतो यायला। याच्यानंतर तो त्याची लांब अशी टेल जी आहे ती ताणतो आणि म्हणतो की मला एवढा लांब चालत यायचं नाही। डोंट वरी सेड मामा, आल कॅरी यू ऑन माय टेल, गुड बॉय कम ऑन इट्स टाईम। आई म्हणते तू काळजी करू नको, मी तुला माझ्या टेलवरती म्हणजे माझ्या शेपटीवरती बसवून घेऊन जाईन, हुशार बाळा चल। ममा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम। आई त्याला स्वतःच्या शेपटीवरती बसवते आणि अखेरीस त्याला घराच्या बाहेर घेऊन जाते। Their home was a sunk hole in the earth 9 inches wide and more than a meter long. त्यांचं जे होल आहे ते जिथं होलामध्ये म्हणजे बिळामध्ये राहत आहेत ते होल जगामधलं अत्यंत सुखकारक किंवा अत्यंत नीटनेटकं आहे, कारण ते 9 inches वाईड आहे आणि 1 meterपेक्षासुद्धा त्याची लांबी जास्त आहे। मामा कॉशन्ड बेबी टू सीट टाईट अँड होल्ड ऑन टू हर स्केल्स विथ हिज क्लॉज। ममा पँगोलिन त्या बेबी पँगोलिनना सांगते की त्याच्या क्लॉजने म्हणजे क्लॉज म्हणजे नखे, बेबी पँगोलिनने स्वतःच्या नखाने आईच्या खवल्यांना अगदी घट्ट पकडून बसावे। शी बिगेन टू वॉक स्टेडीली अँड कॉशियसली। आता ममा पँगोलिन अत्यंत स्थिरतेने आणि सावधतेने चालू लागलेली। जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास दॅट। पॉर्क्युपाईन म्हणजे साळींदर। अँड हू आर वी, आणि आपण कोण आहोत। ममा बिगेन टू एक्सप्लेन ॲट शी वॉक्ड। ममा जशी चालू लागते तशीच सांगायला सुरुवात करते की ते कोण आहेत। वी आर पँगोलिन्स, आपण पँगोलिन आहोत। वी हॅव मेनी कझन्स, आपले खूप भावंडे आहेत। 4 of them आर इन आफ्रिका अँड 4 are in Asia। त्यातले 4 आफ्रिकेमध्ये आहेत आणि 4 एशियामध्ये आहेत। वी लिव्ह इन इंडिया सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स, आणि आपण इंडियामध्ये राहतो म्हणून लोक आपल्याला इंडियन पँगोलिन्स म्हणजे भारतीय पँगोलिन्स म्हणतात। इन द नदर्न पार्ट ऑफ इंडिया आर कझन्स चायनीज पँगोलिन्स आर अल्सो सीन। भारताच्या उत्तर भागामध्ये काही चायनीज पँगोलिन्ससुद्धा दिसतात। बाय नाव ममा अँड बेबी हॅड रीच द अँट हिल। आता ममा आणि बेबी दोघंही अँट हिलपाशी म्हणजे वारुळापाशी पोहोचलेले आहेत। ममा यूज्ड हर स्ट्रॉंग शार्प कर्व्ह फ्रॉम द क्लॉज टू क्विकली डिमॉलिश द अँट हिल। ममा तिचे स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, शार्प म्हणजे तीक्ष्ण आणि कर्व म्हणजे वक्र म्हणजे वाकलेले असे जे क्लॉज आहेत म्हणजे नखे आहेत त्यांनी तिने अँट हिलला म्हणजे मुंग्यांच्या वारुळाला डिमॉलिश केलेले म्हणजे पाडून टाकलेले। आता
द टर्माइट इन साइड बिगिन टू रन हेल्टर स्केल्टर. आणि त्या वारुळाच्या आत असणारे जे काही वाळवी होती, टर्माइट्स म्हणजे वाळवी, ती सैरावैरा पळायला लागली. इन अँड आउट वेंट मदर्स वन अँड अ हाफ फूट लाँग स्टिकी टंग. मदर पँगोलिनची जी चिकट आणि अर्ध्या फुटापेक्षा अशी जास्त लांब स्टिकी म्हणजे चिकट अशी जी जीभ आहे ती आत बाहेर होऊ लागली. शी बिगेन टू डेवॉर द टर्माइट. डेवॉर म्हणजे इट क्विकली अँड अ लॉट ॲट अ टाईम, एकाच वेळी भरपूर खाणे. आणि अशा पद्धतीने ती भरपूर सारे टर्माइट्स एकाच वेळी खाऊ लागली आहे. लुक बेबी दे आर डेलिशियस. आणि ते टर्माइट्स अत्यंत डेलिशियस आहेत. ईट डेम अप क्विकली, लवकर खाऊन टाक. दिस इज हाऊ वी पँगोलिन्स गॉबल अप टर्माइट. आणि अशा पद्धतीने आपण सगळे टर्माइट्स मटकवून टाकू. बेबी वॉश्ड मदर अँड ट्राईड टू फॉलो हर एक्झाम्पल्स. बेबी त्याच्या आईला व्यवस्थित पाहत होतं आणि आई जशी सांगेल तसं वागत होतं. स्लोली स्लोली यस बेबी कुड डू इट टू. आई त्याला सांगते की हळूहळू पण तू हे करू शकतोस. इन अँड आउट वेंट हिज टायनी टंग. आता त्या बेबी पँगोलिनची छोटीशी जी टंग आहे, छोटीशी जीभ आहे, तीही आत बाहेर होऊन तोही त्या टर्माइट्स खाऊ लागलेला आहे. दिस वॉज हिज फर्स्ट सॉलिड मील आफ्टर बीइंग नर्स्ड ऑन मदर्स मिल्क फॉर अ मंथ. जन्म झाल्यानंतर एक महिन्यापर्यंत तो कम्प्लिटली त्याच्या आईच्या दुधाच्या पोषणावरती होता. आता हे त्याचं पहिल्यांदाच मिळालेलं सॉलिड म्हणजे घन अवस्थेमधलं त्याचं पहिलंच अन्न आहे. अँड ही फाउंड द टर्माइट्स ट्रूली डेलिशियस. आणि त्यालाही ती वाळवी म्हणजे टर्माइट्स खूपच चविष्ट वाटले. जस्ट लाईक मदर ही सेड डे वूड बी, शी टू वॉज हॅपी. जशी आई म्हटली अगदी तसेच त्याला ते डेलिशियस वाटले, त्यामुळे आता तीही खुश आहे. गुड बेबी रिमेंबर दिस इज द प्रॉपर फूड फॉर अस पँगोलिन्स. ती बाळाला सांगते, छान बाळा हे लक्षात ठेव की आपलं हे उचित म्हणजे योग्य फूड टर्माइट्स आहे. वी डोंट हॅव टीथ लाईक द अदर ॲनिमल्स सो दिस इज वॉट वी ईट. आपल्याकडे बाकीच्या प्राण्यांसारखे दात नाही आहेत, त्यामुळे आपल्याला हे खावं लागणार आहे. जस्ट देन मम्मा स्मेल्ड समथिंग. यानंतर मम्माला कशाचा तरी स्मेल येऊ लागला म्हणजे वास येऊ लागला. इन अ ट्राईस शी पुल्ड हर बेबी टू हर सेल्फ अँड हेल्ड हिम क्लोज टू हर बेली. ट्राईस म्हणजे क्विकली. लगेचच त्या मदर पेंगोलिनने तिच्या बेबी पेंगोलिनला स्वतःकडे ओढलं आणि स्वतःच्या पोटाजवळ घट्ट धरलं. शी हाईड बिहाइंड अ रॉक अँड पुल्ड हर लाँग बॉडी टुगेदर इन टू अ टाईट बॉल. त्याच्यानंतर तिने स्वतःला एका दगडाच्या मागे लपवून स्वतःच्या बाळाला स्वतःसोबत ठेवून एका बॉडीचा पूर्ण रोल केला, जसं की एखादा टाईट बॉल असतो, जसं की इथे वरती चित्रामध्ये दाखवलेलंच आहे. हे अशा पद्धतीने ती स्वतःच्या बॉडीला राऊंड शेपमध्ये कन्वर्ट करून स्वतःचा एक बॉल असल्यासारखा तयार करते. एनीवन वूड थिंक शी वॉज जस्ट अनादर पीस ऑफ रॉक. जर कोणी पाहिलं असतं तर असं वाटलं असतं की जणू काय तो दगडाचा दुसरा एक तुकडा आहे. आफ्टर अ वाईल द स्मेल डिमिनिश्ड. थोड्या वेळानंतर तो वास येणं बंद झालं. इट सीम्स टू कम फ्रॉम अ सेफ डिस्टन्स. आणि आता हे सगळं सुरक्षित अंतरावरती आहे असं वाटू लागले. मम्मा लूजंड हर टेल अँड अ बीट अँड लिसन्ड केअरफुली. आईने हळूहळू तिची जी बॉलसारखी टाईट बॉडी केली होती त्यातली आता टेल हळूहळू मोकळी सोडायला सुरुवात केली आणि आता ती अगदी काळजीपूर्वक ऐकते आहे. शी सेन्स्ड अ ब्राईट लाईट पासिंग ऑन अँड विथ इट सम साऊंड्स. आता आईने एकदम ब्राईट लाईट तिथून पास होताना पाहिलेली आहे, म्हणजे अत्यंत तेजस्वी असा प्रकाश पाहिलेला आहे. त्याचबरोबर काही वेगवेगळे आवाजही येत आहेत. शी अनकर्ल्ड हर सेल्फ व्हेरी व्हेरी कॉटियसली अँड लेट द बेबी गो. ती स्वतःला अनकर्ल करते, म्हणजे जी तिने स्वतःची बॉडी राऊंड फिगरमध्ये बॉलसारखी बनवली होती ती आता ती मोकळी करते, म्हणजेच अनकर्ल करते. आणि अगदी सावधगिरीने आता ती सगळ्या गोष्टी पाहते. डिड यू नोट द स्मेल जस्ट नाव. आई विचारते, मदर पेंगोलिन विचारते, आत्ता जो वास आला तो तू नोटीस केला का, म्हणजे पाहिलास का? रिमेंबर इट बेटर दॅन एनिथिंग एल्स. लक्षात ठेव हा बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्षात ठेव असं ती बेबी पँगोलिनला सांगते. दिस इज द स्मेल ऑफ मॅन. हा माणसाचा वास आहे. सम ऑफ देम आर वीक बियॉन्ड मेजर्स. काही जी लोक आहेत ती अत्यंत दुष्ट आहेत.
They search for our holes nest and dig them up. ते लोक आपले होल किंवा आपली घरटे शोधतात आणि त्यांचे खोदकाम करतात. They kill us, eat our flesh and sells our skulls to earn the loads and loads of money. ते आपल्याला मारतात, आपलं फ्लेश म्हणजे आपलं माउंस विकतात आणि किंवा स्केल्ससुद्धा विकतात आणि त्यातून खूप सारे जास्त पैसे मिळवतात. ह्युमन्स थिंक्स आर स्केल्स आर मेडिसिनल. माणसाला असं वाटतं की आपले स्केल्स मेडिसिनल आहेत, असं ती मम्मा पँगोलिन बोलते. लॉंग ॲगो व्हॅन ओनली ट्रायबल पीपल्स लिव्हिंग इन जंगल्स न्यू अबाउट अस द सिच्युएशन वॉज नॉट सो बॅड. खूप वर्षांपूर्वी एक जमात होती, म्हणजे ट्रायबल पीपल्स म्हणजे अशी लोक असतात की जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करतात, तर ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जंगलात राहतात. तर असे जे जंगलात राहणारे लोक होते त्या काळचे, तर त्यावेळी खूपच कमी लोकांना या पँगोलिन्सबद्दल माहिती होती, त्यामुळे परिस्थिती एवढी वाईट नव्हती. दे टू किल्ड ॲनिमल्स बट नॉट फॉर ग्रीड्स. ते लोकही ॲनिमल्सला मारायचे पण स्वतःच्या लोभीपणासाठी नाही. नाव यू हॅव टू बी ऑन युअर गार्ड अगेन्स्ट द ग्रीडी पीपल्स सच ॲज दोज वी स्मेल्ट जस्ट नाव. आता आपलं स्वतःलाच आपण गार्ड केलं पाहिजे, म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे असल्या लोभी माणसांपासून ज्यांचा आपण नुकताच स्मेल पाहिलेला आहे. वेन वी स्टेप आउट फॉर आर नाईट टाईम वँडरिंग दे फ्लॅश हॅश टॉर्च लाईट टू स्पॉट अस अँड देन शूट अस विथ देअर गन्स. हे लोक रात्रीच्या वेळी फ्लॅश टाकतात आपल्या चेहऱ्यावरती, हॅश फ्लॅश टाकतात म्हणजे निर्दयपणे असा एक लाईटचा फ्लॅश टाकतात आणि आपण दिसल्यानंतर ते आपल्याला गनने शूट करतात, असं ती मम्मा पँगोलिन सांगते. दिस व्हेरी सेम विक्ड पीपल हॅव डिस्ट्रॉयड आर हॅबिटॅट अँड क्लिअर्ड अवे जंगल्स. आणि हीच दुष्ट पापी लोक, विक्ड म्हणजे दुष्ट किंवा पापी, अशी लोक आपली घरं म्हणजे हॅबिटॅट म्हणजे नॅचरल होम्स, म्हणजे नॅचरल होम म्हणजे जे त्यांचं नैसर्गिक घर असू शकतं, जसं की एखादं होल असेल किंवा एखादी गुहा असेल, याला नॅचरल हॅबिटॅट असं म्हटलं जातं. किंवा पाण्यामध्ये राहणारे असतात तेही हॅबिटॅटच झालं, पाणी पण हॅबिटॅट आहे नॅचरल होम असल्यामुळे. तर असे जे काही नॅचरल होम असतात, नॅचरल हॅबिटॅट असतात, ही दुष्ट लोक ते डिस्ट्रॉय करून टाकतात किंवा जंगल्स पण क्लिअर करतात. क्लिअर करतात म्हणजे जंगल साफ करून टाकतात. देअर इज नो रूम्स फॉर अस टू बिल्ड आर होम्स अँड रोम अराउंड एनी मोर. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची रूम किंवा घर राहत नाही. लाईफ इज नाव फुल ऑफ हार्डशिप. त्यामुळे आता आयुष्य हे जास्त कष्टदायी झालेले, हार्डशिप झालेलं आहे. यू कॅन नेवर टेल वेन समवन लर्किंग अराउंड माईट किल यू. तर ती मम्मा पँगोलिन सांगत आहे, तू कधीही कोणाला सांगू शकत नाही की तुझ्या अवतीभोवती गुप्तपणे, लर्किंग म्हणजे गुप्तपणे कोणीतरी उभा असेल आणि तो तुला मारू शकेल. बी वॉर्न्ड बेबी, बी केअरफुल. त्यामुळे सदा कायम सावध राहायचं, केअरफुल राहायचं. दिस मेन डोंट रिअलाइज वी आर देअर हेल्पर्स, वी रिमूव्ह द मिलियन्स ऑफ ॲन्ट्स अँड टर्माइट्स फॉर दॅम. ह्या लोकांना मम्मा पँगोलिन बोलत आहे हे की मेन्सला म्हणजे माणसांना हे समजत नाही की पँगोलिन्स हे त्यांचे हेल्पर्स आहेत, म्हणजे मदतनीस आहेत, कारण ते मिलियन्स ऑफ ॲन्ट आणि टर्माइट्सला काढून टाकतात म्हणजे खाऊन टाकतात. दे विल स्पेंड ह्यूज अमाऊंट टू डू दॅट डेमसेल्स बट विल नॉट स्पेअर अस. आणि अशी ही लोक खूप जास्त पैसे घालवून टर्माइट्स म्हणजे वाळवी आणि मुंग्या यांना हटवतात, पण त्याच्या ऐवजी पँगोलिन्सला स्पेअर करत नाहीत, म्हणजे वाचवत नाहीत. मे गॉड गिव्ह दॅम गुड सेन्स. देव करो आणि त्यांना चांगला सेन्स मिळो, म्हणजे चांगली समजण्याची शक्ती मिळो. बेबी वन मोर थिंग. बाळा आणखी एक गोष्ट, देअर आर सम गुड पीपल्स टू. काही चांगली लोकही असतात. दे नो आर इम्पॉर्टन्स इन द फूड चेन इन नेचर. त्यांना अन्नसाखळीमधलं आपलं महत्त्व माहीत आहे. दे स्ट्राईव्ह टू मेक आर लाईफ इझियर टू हेल्प अस ग्रो इन अ नंबर्स. काही लोक आपलं आयुष्य इझियर व्हावं, सोपं व्हावं यासाठी मदत करत असतात आणि प्रयत्न करत असतात. सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर ऑर्गनायझेशन्स इन महाराष्ट्र रन अवेअरनेस कॅम्पेनियन विथ द हेल्प ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट.
जसे की महाराष्ट्रामध्ये असलेली सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आहे, ती एक कॅम्पेन चालवते, म्हणजे एक संघटना चालवते की ज्याच्या मदतीने ते आपले नंबर्स म्हणजे पँगोलिन्सचे नंबर्स वाढावेत यासाठी मदत करते आणि लोकांमध्ये जागरूकता म्हणजेच अवेअरनेस निर्माण करते. दे होल्ड मीटिंग इन विलेजेस अँड अर्ज पीपल टू प्रोटेक्ट अस. हे संस्थेतली लोक वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मीटिंग करतात, म्हणजे तिथे जाऊन भेटतात आणि लोकांना अर्ज करतात, म्हणजे विनंती करतात की जेणेकरून पँगोलिन्सला संरक्षण मिळावं किंवा त्यांना प्रोटेक्ट करावं. दे पुट अप पोस्टर्स विथ दिस मेसेज एव्हरीवेअर अँड हँड आउट पॅम्पलेट्स. आणि ही लोक पोस्टर्स बनवतात किंवा पॅम्पलेट, म्हणजे जसं की एक छोटंसं पत्र असतं ज्याच्यावरती माहिती लिहिलेली असते, अशा पद्धतीने पोस्टर आणि पॅम्पलेट छापून त्याच्यावरती पँगोलिन्सला प्रोटेक्ट करण्याची इन्फॉर्मेशन देतात. दे ट्राईड हार्ड टू पुट अ स्टॉप टू इंटरनॅशनल स्मगलिंग. आणि हे लोक इंटरनॅशनल स्मगलिंग होण्यापासूनसुद्धा रोखतात, म्हणजेच स्मगलिंग म्हणजे चोरून केलेली मालाची ने आण असते त्याला स्मगलिंग म्हटलं जातं. आणि इंटरनॅशनल म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा केली जाते अशा पँगोलिन्सची, तर ते रोखण्यासाठी सुद्धा हे ऑर्गनायझेशन काम करतात. दे सेट अप मॉडर्न ट्रॅक कॅमेराज टू गेट आर फोटोग्राफ्स अँड स्टडी अस. आणि या लोकांनी मॉडर्न टाईपचे कॅमेरे पण लावलेले आहेत की जेणेकरून ते आपले फोटो काढू शकतात आणि आपला अभ्यास करू शकतात. आय डू होप दिस गुड पीपल विल सक्सीड इन देअर वर्क. मला आशा आहे की ही चांगली लोकं त्यांच्या कामामध्ये नक्कीच यश मिळवतील. आर लाईफ विल बी इझियर अँड आर किन अँड किन विल बी फ्लरिश. तर ममा पँगोलिन म्हणते की आपलं आयुष्य नक्कीच इझी होईल, म्हणजे सोपं होईल, आणि आपले कित म्हणजे मित्र आणि किन म्हणजे नातेवाईक, आपले मित्र आणि नातेवाईक हे भरभराटीला लागतील. कम बेबी दॅट्स इनफ फॉर टुडे. चल बाळा, एवढं पुरेसं आहे आजच्यासाठी. इट्स गेटिंग लेट. आता उशीर होत आहे. Did my love relish the termite? आणि आई बाळाला विचारते की तुला जे टर्माइट मिळाले होते त्यांची चव कशी होती. Will return here tomorrow night. आता आपण इथे उद्या येऊ. Now we must reach home before the day breaks. आणि आता दिवस उघडण्याच्या आधी आपण घरी पोहोचलं पाहिजे. Thank you.